अक्षरी कुठल्याही दोन माणसांचं नातं हे ती दोन माणसं ठरवतात. एक तिसरा माणूस त्या दोघांचं चांगलं किंवा वाईट नातं नाही ठरवू शकत. अगं पण तिसऱ्या माणसाचा आनंद जर त्या दोघांनी एकत्र येण्यात असेल तर? तर तो माणूस नाही सुखी होऊ शकत. जानवी तू प्रत्येक वेळी निगेटिव्ह का बोलतेस? आय एम सॉरी, मी निगेटिव्ह नाही बोलत आहे श्री. श्री काय रे? मावशी अगं तू जागी अजून? हो, माझा सहस्त्र नामाचा जप असतो ना, तो संपायला लागतो एवढा वेळ. काय झालं श्री? अगं काय नाही. मग अजून जागा काय असतो? असच झोप येत नाही. नाराज आहेस? नाही ग, तसं काय नाही. लहानपणापासून ओळखते मी तुला. ताईच्या पोटात होतास ना, तेव्हापासून तुझ्या बारीक हालचालींवर सतत लक्ष ठेवून होतो आम्ही. तुला कळायचं नाही तुला भूक लागली येते, पण आम्हाला जाणवायचं. तुला सांगता यायचं नाही तुझ्या पोटात दुखतंय, पण आम्हाला कळायचं रे. आणि आता तुला वाटतंय की आमच्यापासून तू काही लपवून ठेवू शकतोस? मावशी आपण लहान असतो तेच किती बरं असतं ना ग. आपण आपले आपले असतो बस. काय झालंय श्री? जान्हवीशी, आई आजीशी? सांग ना रे बाळा प्लीज. आपला चांगलेपणाच कधीतरी आपला वीक पॉइंट होऊन बसतो. जगात चांगली माणसं खूप कमी असतात श्री. म्हणून तर ते मूर्ख ठरतात ना. पण म्हणून चांगलं वागणं सोडणं हे शहाणपणाचं नाही ठरत. मावशी खूप त्रास होतोय. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, म्हणून ठेवलंय ना. काय झालं, जान्हवीशी भांडलास? भांडलो नाही, चिडलो तिच्या. जाम आता सॉरी म्हणतीला. खूप चांगली बायको मिळाली आहे तुला. कल्पना आहे मला. मग उभा कायच असा, जा. चांगला जोडीदार मिळायला नशीब लागत, पण टिकवायला स्किल लागत. सॉरी जानवी, प्लीज मला माफ कर ना. मी उगाच तुझ्यावर एवढा चिडलो ना. चिडलास म्हणून नाही रडत आहे मी. म्हणजे तू इतका अस्वस्थ असताना तुला निगेटिव्ह वाटेल असं बोलले मी, म्हणून रडू आला. ए विडाबाई, सॉरी श्री. अगं जानवी डोंट फील सॉरी, तुझी काहीच चूक नाही याच्यात. माझंच चुकलंय आणि मीच वड्याचं तेल वांग्यावर काढलं. तुझा हक्क आहे रे माझ्यावर श्री. नाही, मला हक्क गाजवणारा नवरा नाही व्हायचंय. नवरा म्हणून नाही, प्रेमाचा हक्क दिलाय ना तुला, चिडण्याचा ओरडण्याचा. नाही ग, असं युजली नाही होत माझ्याकडनं कधी, पण आज काय माहित मला काय झालं, काहीतरी हुकलंच माझं. आणि तेही माझ्यामुळे, कुठल्या तरी इनोसंट माणसाला उगाच ऐकून घ्यावं लागलं म्हणून. आता तरी सांगशील काय झालंय नक्की? काय नाही ग. कुठं बोलतोयस तू? हो
कारण मला हा विषयच नकोय. आणि मी तुला सांगेन ना सावकाश. तुला जेव्हा वाटेल तेव्हा सांग. ए पण बस स्टॉप वर काय सांगणार होतास ते तरी सांगशील. सांगेन पण आधी माझं डोकं चेपून दे ना. येते ये. अहो अहो काय हटवादीपणा चालवलाय तुम्ही. कालपासून अन्नाचा कणही नाहीये पोटात त्यांच्या. नुसते असे बसून आहेत, जागचे हल्ले पण नाहीयेत. आपले पाय धड आहेत का? रग लागून पुढे काही भलतच झालं तर मग कोण निस्तरेल? हे दातावर मारायला एक दमडी पण नाहीये आपल्याकडे. अहो घ्या की आता. पैसे कुठून आले हे कळल्याखेरीज मी अन्न पाण्याला स्पर्श देखील करणार नाही. चोरी केलेली नाहीये. पण मग ते सांगायला आपल्याला लाज का वाटावी? पाहिलं शांता. हा हा असा नवरा आणि लेख तो तसा. माझं ना मेलीचं नशीबच पुटक आहे ग. वाटलं होतं जानूचं लग्न झाल्यानंतर आता कुठे बरं होईल आपलं. पण कसं काय ग, हा असला नशिबात माझ्या नवरा आहे ना. हे काही मला सुख मिळू देणार नाही. शांता तिला सांग, तिला वाटत असेल असा कांगावा करून मी बधेन तर काही उपयोग होणार नाही म्हणावा. पैसे कुठून आले हे मला कळलंच पाहिजे. नाहीतर जीव गेला तरी चालेल पण मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही म्हणजे नाही. अहो सांगते म्हटलं ना तुम्हाला. हे बघ बाई शांता तूच बोलता. निदान तुझं तरी ऐकतील ना ते. आणि आता हे काय वय आहे का आपलं? आपण कसे वागतो काय वागतो काहीतरी ताळतंत्र ठेवायला नको का? आता काय उपोषणाला बसणार आहात का माझ्या बोडक्यावर? अगं तुझ्या बोडक्यावर कशाला बसू मी. मी छान बसलोय की माझ्या कॉटवर. तुझं चाललंय ते चालू दे चालू दे. बसा बसायचंय तर. मी तरी काय करणार आता दुसरं. हा काय गीता खरंच? हा अगं माझ्या डोक्यावरच केवढं मोठं ओझं हलकं झालं. ए बरं ऐक ना भाड्याचं काय आहे? बँकेत कशाला आत्ता बोल ना, तू विचारलास ना. बरं बरं ठीक आहे ओके चल बाय बाय. ए श्री ऐक ना, गीताच्या ताईने सांगितलं राहू दे त्यांना आपल्याकडे. ते काही 2 वर्ष येत नाही राहता. पण 2 वर्षानंतर काय? अरे तेव्हा बघू ना, करू काहीतरी सोय. अगं पण मग आत्ताच त्यांना जर अशा घरात शिफ्ट केलं की जिकडे त्यांना बाहेर पडावंच लागणार नाही ते जास्त बरं नाही का? तेवढे पैसे कुणाकडे? माझ्याकडे आहेत ना. तुझ्या बायकोने स्वाभिमान गहाण ठेवून तिच्या आई वडिलांची जबाबदारी तुझ्यावर टाकावी असं वाटतंय का तुला? जानवी तू हे असं म्हणून मला दूर करते असं? नात्यामध्ये व्यवहार नसावा श्री. अगं पण तू ह्याच्याकडे एक व्यवहार म्हणून का बघतीयस? तुझ्या आई बाबांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य नाही असू शकत. एवढं काय त्यात? हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला श्री. मोठेपणाचा मुद्दा नाहीये इथे जानवी. अगं तुझ्या आई बाबांसाठी आता एक घर अरेंज करणं मला अगदी सहज शक्य आहे. अरे सहज शक्य आहे म्हणून तुझा गैरफायदा नाही घेऊ शकत मी. माझ्या घरचे व्यवहार वेगळे आहेत आणि त्यांची तुझ्या नात्याशी सरमिसळ नाही करायची मला. म्हणजे मी तुझ्या आई बाबांची काळजी घ्यायचीच नाहीये का? काळजी घे ना, ते आवडेल मला. फक्त त्यांची आर्थिक जबाबदारी तुझ्यावर टाकायची नाही कारण ते आवडणार नाही मला. आणि श्री बाबांनाही नाही आवडणार ते. जानवी हे फक्त शब्दांचे खेळ. बाबा आपले मिंधे झाले तर मानाने नाही जगू शकणार आणि त्यांनी आयुष्यभर मानाने जगलं पाहिजे असं मला वाटत. कारण त्यांचा मान राहिला तरच ते राहतील. कम ऑन जानवी, इतक्या टोकाला त्याची काय गरज आहे? श्री जिथे प्रश्न स्वाभिमानाचा येतो ना तिथे बाबा कुठल्याही टोकाला जाऊ शकतात. त्यांच्यासाठी ना जगण्यापेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. मी ओळखते ना माझ्या बाबांना, त्यांना मानाने जगू दे तरच आनंदी राहतील ते.
as you wish. As you wish. Shri, are nashta? तुला शब्द दिलाय म्हणून, नाहीतर भूक नाहीये मला ऍक्च्युली. अहो वय काय आपलं, हा असला आडमुठेपणा झेपणार आहे का आपल्याला? अगं मी काय करतोय, माझा मी बसलोय की इथे गुपचूप. तुला काय करायचं ते तू कर, चालू दे तुझं. काय डोकं फोडू का तुमच्या समोर? काय करू तरी काय मी? हे तर हात जोडते तुमच्या पुढे, पण खाऊन घ्या. कुणापुढे तोंड वेंगाडलंस? नाही हो. कुणापुढे हात पसरलेस? नाही पसरलेत हात. हे बघ, तू पैसे कुठून आणलेस हे ओळखायला मला फार अक्कल चालवायला लागणार नाही, पण तू तुझ्या तोंडाने कबूल केलंस ना तर निदान मला तुला माफ तरी करता येईल. काय बाई वागणं म्हणायचं आता हे तुमचं? पिंट्याने कुठून आणलेत काय एवढे पैसे? त्याला कोण एवढे पैसे देणार आहे? म्हणूनच विचारतो, त्याने आणलेत का? नाही, एवढंच त्याला आईचं असतं तर आणखीन काय हवं होतं? सकाळी जे तोंड वर करून जातो तो मध्यरात्री उगवतो, तो कुठून देणार एवढे पैसे? अरे मग पैसे आले कुठून? स्पष्ट सांग, नाहीतर मला सगळ्या घराची झडती घ्यायला लागेल. अहो काय डोकं बिकं फिरलंय का तुमचं? तसंच समज. अहो आता सांगून तरी टाका सगळं. तुम्ही तरी कशाला एवढं ताणताय? तू गप ग, तुला काय माहित आहे? तुझं काम झालंय ना, तू निघ बरं. अहो पण सांगितलेलं कळत नाही का तुला? उगीच आपलं ह्याच्या त्याच्यात नाक खुपसायचं. तू निघ बरं. हे बघा, मी काही कोणाकडे मागायला गेले नव्हते, पण जावई बापूंनीच मला वाटलंच. वाटलंच होत मला, माझा अंदाज होताच. मी मागितले नाहीत त्यांच्याकडे पैसे, त्यांनी मला बोलावलं आणि दिले. मी तुला आज ओळखत नाहीये कला. तू काही सांगितलंस तरी खरं काय घडलं असू शकेल याचा अंदाज बांधण्या इतपत ओळखतो मी तुला. आता स्वाभिमान सोड ग, साधी शरम सुद्धा वाटली नाही तुला? अगं पिंट्याची शपथ घातली होती मी तुला, याचं तरी भान बाळगायचं का? निर्लज्जपणाची हद्दच ओलांडायची ठरवलीस तू? सख्या मुलाची शपथ मोडलीस तू? काय आई आहेस का कैदाशीन? अहो मी पिंट्याची शपथ मोडलेली नाहीये. तुम्ही मला जान्हवीकडे पैसे मागायचे नाहीत अशी शपथ घातली होती, जावयाकडे पैसे मागायचे नाहीत असं नाही. चुकलं चुकलं माझं, तुझ्यासारख्या मूर्ख आणि निर्लज्ज बाईशी लग्न केलं हे चुकलंच माझं. म्हणजे तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतच होता मला, पण आता तुझ्याशी लग्न केल्याची लाज वाटायला लागले. मागून आणलेत पैसे, चोरी नाही केली त्यांच्याकडे का? वाईट वाटतंय त्याच. आणि आता कबूल केलंस ना, मगाशी म्हणत होतीस की त्याने आपणहून बोलावून पैसे दिले म्हणून. जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगायचीस. लाज ठेवून घर कसं चालवणार आपण? का अन्नान्न दशा झाली का भीक मागायला? या पैशापासून जीव चालला होता तुझा? काय वाटलं असेल त्याला? आपली पोरगी त्यांच्या घरात नांदते एवढं तरी भान बाळगायचं होतस. कला तू हे जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. आयुष्यात पुन्हा कधीही तुझं तोंड बघू नये एवढी तू माझ्या मनात उतरलेली आहेस.
एवढं चिडायला काय झालं हो? कुठे दरोडा घातलेला नाही गेली? दरोडा घातला असताच तर निदान कायद्याने तुला शिक्षा तरी झाली असती ग. पण हे असले घरगुती दरोडे घालत राहिलीस ना तर माझ्या पोरीचा संसार एक दिवस उधळून लावशील तू, आणि त्याची शिक्षा तुला नाही होणार. माझ्या पोरीला आयुष्यभर भोगावी लागेल ती तिकडे. स्वतःला मानाने जगता येत नाही की नाही, मग निदान माझ्या पोरीच्या सुखाच्या आड यायचं नाही एवढी तरी समज दाखवायचीस तू. हजारदा हजारदा सांगितलं होतं मी तुला माझ्या जानूच्या संसाराच्या मध्ये येऊ नकोस, तिच्या सुखाच्या आड येऊ नकोस. तिच्या सुखाच्या आड आलीस तर मी तुला सोडणार नाही, सांगितलं होतं की नाही मी तुला. तुमची लेख म्हणजे इतकी वर्ष मी जे तिच्यासाठी काही केलं ते सगळं गेलं का चुलीत? बरोबरच आहे, सावत्र आहे ना मी, मला कशाला तिच्याबद्दल काही वाटेल? मला थोडंच वाटणार आहे की तिचं चांगलं व्हावं, तिने समाधानाने संसार करावा. तुमच्या पोटी जन्म घेतलाय ना, त्यामुळे सगळा कळवळ अगदी तुम्हाला. बस बस, कांगावा खूप झाला. मी गप्प आहे याचा अर्थ मी शंड नाहीये. काय कराल हो? माराल मला? मारा ना, मारा, मारा मला, मारा. काय जीव घ्याल माझा का सुळावर चढवाल? काय मोठं पाप केलंय हो मी? जे काही केलंय ते सगळं या घरासाठी केलंय मी. पैसे उसने आणले होते तेही परत देण्याच्या बोलीवर. हवं तर विचारा ना त्यांना. त्यांना म्हटलं मी की पिंट्या नोकरीला लागला की मी तुमचे पैसे हळूहळू परत करेन म्हणून. काय शिक्षा करणार मला? करा ना, अहो करा, म्हणजे तुमचं तरी समाधान होईल. मी तुला शिक्षा कशाला करू? मी माझी मलाच शिक्षा करून घेणार. काय करणार तुम्ही? मी बोलत नाही, कृती करतो. हो काय जीव घेणार का माझा? सदा भीतीने वागाल का नाही? काय करणार तुम्ही? काय करणार? मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललोय. हो काय असं अभद्र बोलताय तुम्ही? आणि एवढ्यासाठी घर कशाला सोडून जायला पाहिजे? पाय तरी धड आहेत का तुमचे? कुठे जाणार तुम्ही? एवढ्याशा गोष्टीवर ना एवढी डोक्यात रात घालून घ्यायची का? दुसरं काय आहे माझ्या हातात? काय आहे? तुमच्या पाया पडते मी. पण असं आता ताईपणा करू नका. जाऊ दे ना, दोन घास खाऊन घ्या. मी काय सांगते, मी देते ना त्यांचे पैसे परत. कला पैसे परत करून काय होणार आहे? तू परत पैसे मागणार, परत पैसे मागणार, परत पैसे मागणार, परत परत तैस होणार. नाही मागणार, नाही मागणार मी. सांगा तुम्ही जानूला म्हणावं तुझ्या नवऱ्याने दिलेले पैसे घेऊन जा तू, सगळेच्या सगळे नकोयत मला तुमचे पैसे. पण तुम्ही तुम्ही असे विक्षिप्तासारखे वागू नका माझ्याशी. माझ्यावर मेहरबानी करा. हो तुम्ही ते घर सोडून गेलात तर मग मला कोण आहे हो? मला कोण आहे? अरे तू सगळं खरं खरं का सांगून टाकलं नाही सयाजीला? काय सांगणार होतो साहेब मी? अरे सांगून टाकायला होतस साहेब, तुम्ही माझ्यावर किती उपकार केले. अरे तू सगळं खरं सांगितलं असतस ना अय्याजीला तर माझ्यावरती उपकार झाले असते. हे सततच खोटं बोलणं टळलं असतं. काय तो एकदाचा सूक्ष मोक्ष लागला असता. साहेब तुमच्यासाठी वेळ पडली ना तर जीव द्यायला पण तयार आहे आपण. हात अगदी चिरकुट मामला होता. अरे पण तुला तू न केलेल्या चुकीची बोलणी ऐकावी लागली ना साहेब. तुमच्यासाठी आपण काय पण करू शकतो. आणि भागीरथी मॅडम रागवल्या ना तर त्याचं आपल्याला वावग वाटत नाही. कारण गरज पडली ना तर सगळ्यात आधी मदत त्याच करणार आहेत मला. साहेब तुम्ही रडवणार आहात का मला? नाही रे, पण मला ना खूप गिल्टी वाटत आहे. म्हणजे माझ्या चुकीची शिक्षा तुला का? साहेब शिक्षा कसली? तू न घेतलेल्या पैशाची. साहेब ते 50,000 जरी मी घेतले नाहीत ना तरी ज्या पैशांचा कुठला कुठेच हिशोब लागत नाही ना
असे बरेचसे पैसे मी तुम्हाला देणं लागतो. माझ्या पगारातून ते कापून घ्या असंही मी तुम्हाला सांगितले. साहेब आता बायको पण कामावर जाते माझी. एवढं काही नाही आहे साहेब. तसं काहीही नाही होणार आहे. काही तुझा पगार वगैरे कापणार नाही साहेब. असं करू नका. म्हणजे हा सगळा मॅटर भागीरथी मॅडम पर्यंत पोहोचलाय. तुम्ही माझा पगार कापा ना, म्हणजे विषय इथेच संपेल. तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. आई जोवर तुला क्लीन चीट देत नाही ना, तोवर हे प्रकरण माझ्यासाठी मिटणार नाही. आईला कळलंच पाहिजे की खरा दोषी नंदन नसून तिचा नातूच आहे. साहेब, साहेब मी निर्दोष ठरून काय फायदा आहे? हे बघा, झालं गेलं, गंगेला मिळालं. तुम्ही सोडा हे सगळं, सगळं व्यवस्थित होईल साहेब. नाही नाही नाही, मला आयुष्यभर तुझ्याबद्दलचा गिल्ट मनात घेऊन जगायचं नाही. माझं काय व्हायचंय ते होऊ दे, पण आईला खरं काय ते कळलंच पाहिजे. तिचा रोष पत्करू. साहेब असं काही करू नका. तुम्ही छत्रीवालीचा विचार करा ना. म्हणजे मुलाशी भांडण झालं की सुनेला जाच होतो. त्याचसाठी मी ही सगळी तारेवरची कसरत करतो. माझं ऐका साहेब, तुम्हीच म्हणता ना लग्नाच्या बाबतीत मी तुम्हाला सिनियर आहे म्हणून. जसं चाललंय तसं चालू दे साहेब. हे पाक कोणाला कळेल तेव्हा कळेल. तुम्ही माझी काळजी करू नका साहेब. आणि तुम्हीच म्हणता ना की तुमचा स्टाफ आनंदी असेल तर मी आनंदी असतो म्हणून. साहेब माझं पण तसंच आहे. माझे साहेब आनंदी असतील ना तरच मी आनंदी राहू शकतो. थँक्स. अरे पण तुझ्यासाठी नाही रे, माझ्या स्वतःसाठी. हे आयजीला लवकरात लवकर सांगायलाच हवं.